CEN News, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN News को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर। मूर्तिजापूर तालुक्यातील रंभापूर येथे मच्छीच्या जाळ्यात एक 8 फूट अजगर अडकल्याची माहिती भ्रमणध्वनीवरून मूर्तिजापूर येथील प्रख्यात सर्पमित्र मुन्ना श्रीवास यांना मिळाली। माहिती मिळताच मुन्ना श्रीवास व त्यांचे सहकारी कुठल्याही क्षणाचा विलंब न करता रंभापूर येथे रवाना झाले व तेथील परिस्थितीचा पूर्ण आढावा घेऊन मच्छीच्या जाळ्यात अडकून पडलेल्या व जखमी झालेल्या 8 फूट लांब अजगरास सुखरूप जाळ्यातून बाहेर काढले व जखमी झालेल्या ठिकाणी उपचार करून त्या अजगरास काटेपूर्ण अभयारण्य जंगलात सोडून दिले। सर्पमित्र मुन्ना श्रीवास हे सर्वसाधारण घरातील सदस्य असून मूर्तिजापूर तालुक्यात त्यांची ख्याती आहे। तालुक्यातून कुठूनही साप अजगर असल्याची त्यांना माहिती मिळताच कुठल्याही क्षणाचा विलंब न करता व कसल्याही प्रकारचा कोणीही कडून अपेक्षा न करता ते आपले कर्तव्य बजावतात। त्यांना या आपल्या कर्तव्याबाबत अभयसिंग मोहिते उपविभागीय अधिकारी मूर्तिजापूर यांनी एका पत्राद्वारे प्रशंसाही केली आहे। त्यांच्या या कार्यास आमचा सलाम। नमस्कार, मैं मुन्ना श्रीवास सर्पमित्र। हमको रंभापुर से फोन आया था, क्या यहाँ पे बहुत बड़ा अजगर है। हम स्पॉट पे जाके देखे तो ये मच्छी के जाले में फंसे हुआ था। मच्छी के जाले को हमने बाहर निकाले, फिर उसको काटे तो थोड़ी जख्म हो गई। तो हम इसको अभी ड्रेसिंग किए घोर दवा खाने में। अब हम इसको जंगल में ले जाके सुरक्षित जगह पे छोड़ देंगे। कैमरामैन रोहित तायडेसह प्रतिनिधि प्रतीक कुरेकर, CEN News, अकोला।